सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का अमरनाथ दौरा, 1,00,000 पुस्तक के शिव प्रेमी अभ्यासिका का लोकार्पण, विकास कामों का निरीक्षण। सोमवार को कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने अमरनाथ शहर का दौरा करते हुए शहर में चल रहे विकास कामों का निरीक्षण किया। बता दें कि राज्य में एकनाथ जी शिंदे के मुख्यमंत्री बनने के बाद से अमरनाथ के शिवसेना विधायक डॉक्टर बालाजी किरीकर की मुख्यमंत्री से नजदीकियां बढ़ गई हैं तथा अमरनाथ के लिए भरपूर राशि मंजूर हुई है। अमरनाथ नगर पालिका द्वारा बनाई गई 1,00,000 पुस्तिका की लाइब्रेरी का लोकार्पण सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे द्वारा किया गया। यह अभ्यासिका अमरनाथ के चिंचपाड़ा में स्थित है। उसके अलावा उलनचाल में नाइट शेल्टर, राम निवास केंद्र के अलावा खांकरवाड़ी में MMRD की सहायता से रास्ते का काम, सर्कस ग्राउंड पर नाटक ग्रह, शोभा ग्राउंड पर समाज मंदिर, सरोदय नगर में रास्ते का काम, वडोली में अभ्यासिका तथा कांसाई में नेहरू गार्डन, इन विकास कामों का निरीक्षण करते हुए उन्होंने जल्द से जल्द पूर्ण करने की सूचना CO अमरनाथ को दी तथा अमरनाथ नगर पालिका की नई इमारत में अमरनाथ के मुख्य अधिकारी CO तथा अन्य अधिकारियों के साथ बैठक करके शहर के रास्ते की स्ट्रीट लाइट तथा पानी और आरोग्य समस्याओं पर सख्त निर्देश दिए। जबकि मुख्यमंत्री और पानी पुरवठा मंत्री की बैठक बुलाकर अमरनाथ की पानी की किल्लत दूर करने का आश्वासन डॉक्टर श्रीकांत शिंदे ने दिया। इस मौके पर शिवसेना कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर आदि उपस्थित थे। विविध विकास कामांची या ठिकाणी पाहणी केली, ज्यामध्ये MMRDA माध्यमाने बनणारे रस्ते असतील आणि त्याचबरोबर विविध इमारती असतील। आज एका ग्रंथालयाचं लोकार्पण त्या ठिकाणी केलं। आपण 1,00,000 जास्त पुस्तकं जी आहेत त्या ठिकाणी आहेत। अंबरनाथला एक सुसज्ज असं 7,000 square feet एक मोठं ग्रंथालय आणि अभ्यासिका त्या ठिकाणी मिळाली। त्याचबरोबर आपण अजून एक अभ्यासिका जी आहे त्याचं काम चालू आहे प्रगतीपथावरती, त्याची पाहणी केली। त्याचबरोबर नाईट शेल्टर ते एक अंबरनाथला त्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीची पाहणी, मला वाटतं 90% काम जे आहे प्रशासकीय इमारतीचं पूर्ण झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये अजून 2 माळे जे आहेत प्रशासकीय इमारतीमध्ये अजून आपल्याला वाढवायचे आहेत, त्याच्यासाठी या ठिकाणी बैठक झाली। नेहरू गार्डन जे आहे, खूप वर्षापासूनची लोकांची मागणी होती की नेहरू गार्डन जे आहे ते त्याचं चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली पाहिजे, तर आता त्या ठिकाणी काम चालू आहे। मला वाटतं फेब्रुवारी एंडला या नेहरू गार्डनचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण होईल। त्याचबरोबर शहरामधले दिवे जे आहेत, लाईट जे आहेत, त्याचं लक्स वाढवण्यासाठी जे आहे ते मी CO साहेबांना इन्स्ट्रक्शन दिले। आज शहरामध्ये जे आहे काही ठिकाणी जो आहे तो अंधार त्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी जे आहे नवीन DPR करून जो आहे त्या पूर्ण शहरामध्ये जिथे जिथे लाईटची आवश्यकता आहे तिथे तिथे स्ट्रीट लाईट आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये जे आहे ते हायमासची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी। या ठिकाणी अंबरनाथ शिवमंदिरचं ज्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करतो आहे 150 crore त्याचं आज वर्क ऑर्डर झालेली आहे, त्याचं काम ही सुरू होईल आता काही दिवसामध्ये, तर त्या ठिकाणी एक कॉरिडॉर बनेल अंबरनाथ शिवमंदिरचा। त्याचबरोबर आपण घनकचरा व्यवस्थापन आहे त्याचा आज आढावा या ठिकाणी घेतला, त्याचं वर्क ऑर्डर झालेलं आहे, त्याचं एक परमिशन काहीतरी बाकी आहे, ती परमिशन मिळाल्यानंतर जी आहे हे या ठिकाणी घनकचऱ्याचं पण काम जे आहे ते अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांचा मिळून पहिल्यांदा आपण हा पायलट प्रोजेक्ट जो आहे तो या ठिकाणी करतो आहे। तर अशी अनेक कामं जी आहेत या ठिकाणी आपण या अंबरनाथ शहरामध्ये करतो आहे। सगळे रस्ते जे आहेत अंबरनाथचे हे सिमेंट काँक्रीटचे झालेले आहेत आणि आता जे आहेत लोकांसाठी विविध सुखसुविधा म्हणजे गार्डन्स असतील, अभ्यासिका असेल, जिम असेल, त्याचबरोबर निवारा केंद्र असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपण या ठिकाणी अंबरनाथमध्ये करतो आहे। त्याचबरोबर पाण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी आढावा घेण्यात आला, तर लवकरात लवकर जे आहे ते माननीय मुख्यमंत्री मोदींबरोबर जे आहे ते पाण्यासाठी या शहराचं पाणी कसं वाढेल, लोकांच्या समस्या कशा दूर होतील पाण्यासाठी, त्याच्यासाठी एक बैठक जी आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदी आणि त्याचबरोबर पाणी पुरवठा मंत्री यांच्याबरोबर घेतली। सर, आज नाट्यगृहाची पाहणी, हा नाट्यगृह या ठिकाणी बांधलेला आहे। बाकी शहरामध्ये जर आपण पाहिलं की त्या ठिकाणी जे आहे मला वाटतं 900 जिथे जिथे कॅपॅसिटी आहे, 800 कॅपॅसिटी ते 800 कॅपॅसिटी देखील फुल होत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे 516 सिटिंग जी आहे ती या ठिकाणी आपण केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जर दुसऱ्या कार्यक्रमांसाठी जर त्या ठिकाणी वाढवायची असेल सिटिंग
तर त्याचंही प्रोव्हिजन जे आहे त्या त्या ठिकाणी करू शकतो आपण. त्याचा विचार जो आहे तो मी त्या ठिकाणी कन्सल्टंटला करायला सांगितलेला आहे. उगाच तुम्ही माझा चेहरा उगाच काहीतरी चुकीचं वाचता आणि त्या ठिकाणी मी काहीतरी नाराज झालो. अरे एवढं आता आम्ही पूर्ण चांगलं काम जे आहे ते या सगळ्या अंबरनाथमध्ये चालू आहे आणि चांगलं मला वाटतं अंबरनाथ शहर एक उदाहरण आहे बाकी शहरांसाठी की ज्या ठिकाणी सर्वात जास्त जे आहे ते डेव्हलपमेंट वर्क जे आहे या ठिकाणी सुरू आहेत आणि नगरपालिका असून सुद्धा मॅक्झिमम इमारतींची कामं म्हणजे लोकांच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी करण्याचं काम जे आहे ते अंबरनाथमध्ये या ठिकाणी केलं आपण. त्याचबरोबर या नगरपालिकेमध्ये जे आहे आपण या ठिकाणी मेडिकल कॉलेज जे आहे तेही मंजूर या ठिकाणी केलं. त्याचबरोबर हॉस्पिटल देखील या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे मेडिकल कॉलेज जे आहे ते ह्याच वर्षी कसं सुरुवात होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. चांगलं आम्ही एकदम चांगले खुश आहोत अंबरनाथच्या कामाने. अजून चांगली कामं कशी होतील याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. यासाठी आमचे सीईओ जे आहेत रसाळ साहेब यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की त्यांनी काम जे आहे ते फॉलोअप करून एवढी सगळ्या चांगले कामं जे आहेत इमारती जे आहे त्या पाठपुरावा करून या ठिकाणी आमदार साहेब आहेत या ठिकाणी उपस्थित. आमच्या आमदार साहेबांचाही पाठपुरावा जो आहे तो खूप चांगला आहे. त्यांच्याच पाठपुराव्याचे मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे. तर मला वाटतं सगळेच लोक जे आहेत या ठिकाणी या शहराचा विकास होईल याच्यासाठी हातभार लावतात. तर याच्यामध्ये कोणावरती नाराज होण्यासाठी काही नाही, चांगलं खुश होण्याचेच विषय आहेत. सर अंबरनाथचा तीन झाडीचा जो रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरवस्था झाली. कुठला हळूहळू अरे अंबरनाथमध्ये सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंट केलेली आहे आम्ही. सगळ्यात फास्ट सी सी रोडचे कामं जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. सर पॉलिटिकल प्रश्न, पॉलिटिकल काय पाहिजे तुला? आता वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे. तर मी प्रशासनाला सांगितलेलं आहे भूमिपूजनासाठी वाट बघू नका, भूमिपूजन कधी पण होईल पण त्या ठिकाणी एस टी पीचं काम असेल आणि बाकी शिवमंदिरच्या परिसराचा विकासाचं काम असेल, सुशोभीकरणाचं काम असेल हे लवकरात लवकर सुरू करणार.